नागपंचमी निमित्त शिवसेनेतर्फे दोन झोके बांधून देण्यात येत तमाम महिलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला आहे. विजापूर रोड परिसरातील श्री नागनाथ मंदिराजवळ शिवसेनेतर्फे दोन झोके बांधून देत तमाम महिलांचा आनंद द्विगुणित केला. श्रावण मास आणि नागपंचमीचा सण हर्षोल्लासामध्ये साजरा करता यावा यासाठी शिवसेनेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला अशी माहिती पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली. शिवसेना महिला गाडी आणि त्याचबरोबर युवा सेनेच्या वतीनं आज नागपंचमीच्या निमित्तानं एक माहेरपणाचा अनुभव देणारा सोहळा सोलापूर शहरातील महिलांच्यासाठी आयोजित करण्यात आला. नागपंचमी हा महिलांचा आणि युवतींचा सण मानला जातो, त्यामुळे या सणाच्या निमित्तानं महिलांना एक आनंद सोहळा साजरा करता यावा म्हणून सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी झोके बांधून आम्ही महिलांना आनंद अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर ठिकठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेंनी महिलांच्यासाठी घेतलेले जे निर्णय असतील, प्रामुख्यानं 50% SP मधल्या भाडेकपातीचा निर्णय असेल, अंगणवाडीमधील 20,000ची भरती असेल, किंवा लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून ज्या घरामध्ये मुलगी होते त्या घराला लखपतीकरणाचा निर्णय असेल, अशा अनेक निर्णयांच्याबद्दल सुद्धा आम्ही जनजागृती केलेली आहे. आणि त्याचबरोबर महिलांना अत्यंत प्रिय असणारा गजरा देऊन आम्ही या हजारो महिलांना माहेरपणाचा आनंद देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिवसेनेचे युवक अध्यक्ष प्रियदर्शन साठे यांनी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. सर्वप्रथम युवा सेनेच्या वतीने सर्व महिलांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज शिवसेना महिला पदाधिकारी व युवा सेनेच्या वतीने आज आम्ही सोलापूर शहर मध्यमध्ये ठिकठिकाणी झोके बांधून महिलांना गजऱ्याचे वाटप करून आज त्यांच्या आनंदामध्ये सहभाग व्हायचा प्रयत्न केलेला आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी महिलांसाठी जे विविध उपक्रम घेतलेले आहेत, खऱ्या अर्थाने महिलांच्या बाजूने हे शिवसेनेचं सरकार काम करत आहे. महिलांना 50% बसमध्ये सवलत दिलेली आहे. विविध योजना महिलांसाठी 300 कोटी महिला बचत गटाला शिंदे साहेबांनी दिलेली आहे व असेच महिलांसाठी हे सरकार व युवासेना नेहमीच विविध उपक्रम राबवत राहणार आहे. पुन्हा एकदा महिलांसाठी नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.